ठाणे विधानसभा क्षेत्र के बाद बढ़ते हैं कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र की ओर, जहां महायुति के उम्मीदवार गणपत गायकवाड़ के चुनावी प्रचार में कई दिग्गजों ने अपनी उपस्थिति दर्ज करवाई। गणपत गायकवाड़ ने अपने चुनाव प्रचार में पूरा जोर लगा दिया है। लगातार एक के बाद एक प्रचार रैली और चौक सभा के माध्यम से गणपत गायकवाड़ मतदाताओं तक पहुंचने की जी तोड़ कोशिश कर रहे हैं। मंगलवार की सुबह कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र के अंतर्गत आने वाले निवाली ग्रामीण इलाके में महायुति की विशाल रैली का आयोजन किया गया, जिसमें गणपत गायकवाड़ के प्रचार के लिए शिवसेना के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे भी उपस्थित रहे। इस रैली में उमड़ी लोगों की भीड़ से इस बात का अंदाजा लगाया जा सकता है कि गणपत गायकवाड़ को मतदाताओं का सकारात्मक प्रतिसाद मिलने लगा है। निवाली चौक से निवाली पाड़ा, चिंचवली, पोसरी, मात्रे पाड़ा, शिलार पाड़ा, करवले, उसाटने, कुंभारली, इस तरह के तमाम इलाकों के सभी ग्रामीण लोगों ने इस रैली के माध्यम से गणपत गायकवाड़ को अपना समर्थन दिया, उनसे सीधे रूबरू हुए गणपत गायकवाड़ और तमाम लोगों की समस्याओं को उन्होंने काफी करीब से सुना। वहीं इस दौरान शिवसेना के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने कल्याण पूर्व में शिवसेना नगर सेवकों की बगावत के बारे में जिक्र करते हुए कहा कि इस बारे में पार्टी आलाकमान अंतिम निर्णय लेंगे। कल्याण पूर्व के ग्रामीण परिसर में महायुति सक्षम है और हमारे उम्मीदवार को जनता का बेहतर प्रतिसाद मिल रहा है, ये कहना शिवसेना के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे का है। ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे आणि शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, महायुतीचा मी उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांनी मला सपोर्ट केला त्याबद्दल मी मतदारांचे आभार मानेल आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतांनी आम्ही निवडून येणार असं शेतकऱ्यांच्या, आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी राहणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे म्हणून शेतकरी आज माझ्या पाठीशी आहे। जे गुन्हे दाखल झाले होते, जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल नाही अशा प्रत्येक ह्याच्यामधून कुठलाही आंदोलन असू द्या त्याच्यात ते मागं घेतले जातात, पण कुठे कुठे ज्या टायमाला पोलिसांचा विषय असतो पोलिसांचं मनोधैर्य कमी झालं नाही पाहिजे, त्यासाठी असे काही निर्णय घ्यावे लागतात आणि ते भारतीय जनता पक्ष पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी सदैव पोलिसांच्या पाठीशी आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आम्ही खंबीरपणे आम्ही सोबतच आहे। त्याचा निर्णय जो तो वरिष्ठ पातळीवरती घेतला जाईल आणि मला वाटतं आता महायुतीचा प्रचार पूर्ण जोमाने सुरू आहे सगळीकडे आणि आपण पाहताय की या मलंगड पट्ट्यामध्येही मोठ्या उत्साहाने लोकांनी सहभाग घेतलेला आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे आणि आरपीआयचे सर्वच पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे जोमाने प्रचारासाठी लागलेले आहेत आणि त्याची प्रचिती आपल्याला या मलंगड पट्ट्यामध्ये आता येतच असेल। नक्कीच जे गावकऱ्यांचं म्हणणं आहे ते ऐकलं जाईल आणि जे गावकऱ्यांच्या विरोधात कुठलंही पाऊल उचललं जाणार।